हॅलो एवरीवन, वेलकम बॅक इन माय यूट्यूब चॅनल. मी प्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची जी रेसिपी आहे ती आहे कोबीचं थालीपीठ. तर हे जे थालीपीठ आहे ते अतिशय पौष्टिक असं आहे, कारण यामध्ये सगळ्या प्रकारची जी पिठं मी आहे ती मिक्स केलेली आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये कोबी देखील घातलेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. चला तर मग बघूयात की हे कोबीचं थालीपीठ कशाप्रकारे तयार करायचं ते. तर हे थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक वाटी भरून जो कोबी आहे तो किसून घेतलेला आहे. यामधलं पाणी वगैरे आपल्याला काहीही काढायचं नाही आहे. यामध्ये आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पिठं घालायची आहेत. त्यामध्ये सगळ्यात आधी आता मी इथे एक जी लहान वाटी असते त्या वाटीने एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, एक वाटी तांदळाचं पीठ, एक ते सव्वा वाटी बेसनचं पीठ आणि अर्धी ते पाऊण वाटी गव्हाचं पीठ. जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही ते पीठ देखील यामध्ये वापरू शकता. आणि हे सगळी जी पिठं आहेत ती घातल्यानंतर आपल्याला ही जी पीठ हा जो कोबी आहे तो त्या पिठामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालण्याची काहीही गरज नाही आहे. कोबीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं की त्यामध्ये मग आपल्याला एक ते दीड चमचा मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. जसं तिखट तुम्हाला हवं असेल तेवढं तिखट तुम्ही त्यामध्ये ॲडजस्ट करू शकता. त्याचबरोबर त्यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ, पाऊण ते एक चमचा कोणताही गरम मसाला, एक चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा जिरे. आणि हे सगळे पदार्थ घालून हे पीठ आता आपल्याला छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. ते जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, मीडियम असं आपल्याला जे असं म्हणजे थापायला आलं पाहिजे एवढं घट्ट ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपलं जे पीठ आहे ते झालं पाहिजे. त्यानंतर हे थालीपीठ बनवण्यासाठी खाली एक काद ताट किंवा मग पोळपाट वगैरे ठेवायचा आहे आणि त्यावर स्वच्छ असा धुवून घेतलेला ओला केलेला जो रुमाल आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते थापून घ्यायचं आहे. ओला या कारणाने करायचा जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते खाली रुमालाला चिटकणार नाही आणि ते आपल्याला अगदी सहजपणे ते तव्यावर टाकता येईल. त्यासाठी तो थोडासा ओला असा करून घ्यायचा आणि सोबतच आपल्याला तवा देखील गरम करायला ठेवायचा आहे. त्यानंतर थोडंसं जे पीठ आहे ते हाताला पाणी वगैरे लावून थोडंसं पीठ घ्यायचं आणि पाणी लावूनच ते पीठ आपल्याला छानसं थापून घ्यायचं आहे. थालीपीठ आपलं थापून झालं की त्यानंतर तव्यावर चारही बाजूने म्हणजे पूर्ण बाजूने तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा छान असा गरम होऊ द्यायचा. आणि त्यानंतर हे जे थालीपीठ आहे ते अलगदपणे असं हातावर उचलून ते आपल्याला तव्यावर घालायचं आहे. पाणी लावल्यामुळे ते अगदी सहजपणे आपल्या हातावर येतं आणि हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला दोन्हीही बाजूने अगदी मीडियम गॅसवर, मीडियम ते लहान गॅसवर छानसं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे.
दुसरी पद्धत ही अशी आहे की तुम्ही डिरेक्टली जो रुमाल आहे तो त्या तव्यावर घालू शकता आणि रुमाल घातल्यानंतर त्यावरून थोडंसं मग पाणी शिंपडायचं आणि तो रुमाल अलगद असा ओढून घ्यायचा त्या थालीपीठवरून, तर ते थालीपीठ आपोआप मग तव्याला चिटकतं. तर अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारे तुम्ही देखील हे थालीपीठ बनवू शकता. तर अशा प्रकारे आपलं हे कोबीचं थालीपीठ आता सर्व करण्यासाठी रेडी झालेलं आहे. हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा मग दह्यासोबत सर्व करू शकता. ही रेसिपी आवडल्यास वेलकम फूडीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.